शिवसेनेच्या खासदारांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे। याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील 2 ते 3 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेले खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्याची ठाम भूमिका मांडली आहे। त्यामुळे संजय राऊत विरुद्ध इतर खासदार असा सामना रंगला आहे। या बैठकीनंतर नाराज झालेले संजय राऊत माध्यमाशी न बोलता सामना कार्यालयाकडे निघून गेले आहे। दरम्यान आजच्या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेच्या 12 खासदारांनी उपस्थिती लावली होती, तर 7 खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे। मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।